मला गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या भाजप प्रवेशाच्या चर्चा आहेत, त्याला अजून आपण दुजोरा दिलेला नाही. मात्र आता गोव्याचे जे मुख्यमंत्री आहेत, जे भाजपचे पक्षाचे आहेत, ते आता आज येऊन त्यांनी आपल्याला निमंत्रण दिलेलं आहे. निमंत्रणाचा स्वीकार कशा पद्धतीने? गोव्याचे मुख्यमंत्री जे आलते ते माझ्या कौटुंबिक भेटीसाठी आले होते. माझ्या मुलांचे मित्र आणि त्यांचे मित्र एक असल्यामुळं ते मित्रत्वाच्या संबंधातनं माझ्या घरी ते आज आले होते पाहुणचार घ्यायला. नंबर एक, त्यांनी आज ज्या बातम्या येत आहेत भाजपच्या, ह्या राजकारणामध्ये अशा बातम्या येतच असतात. आणि निर्णय घेणारा मी कोण? ज्या मतदारसंघातील लोकांनी 50 वर्षे माझ्या वडिलांचं आणि माझं नेतृत्व मान्य केलं आहे, त्या लोकांचा जो निर्णय असेल तो माझा निर्णय असणार आहे. त्यामुळे ते लोक जे निर्णय घेतील, मी फार तर पोस्टमनचं काम करीन. आज मुख्यमंत्री आलेत, परवा देवेंद्र फडणवीस होते, त्यांचा निरोप मी आमच्या मतदार कार्यकर्त्यांना आणि मतदारांपर्यंत पोहोचवेन. आणि तो जो निर्णय देतील तो मला शिर सावंत असेल. अहो, आमची वाटचाल म्हणजे राष्ट्रवादीच आहो म्हणजे काय? राष्ट्रविचाराच्या विचारातनं आम्ही आहोत, त्यामुळे त्यात काय दुमत नाही आहे काय? मग मी सांगितलं ना, मी हा त्यांचा मेसेज मी आमच्या मतदारांना आणि कार्यकर्त्यांना पोचवीन. आणि ज्यांनी 50 वर्ष आमच्यावर विश्वास ठेवला आहे, तो जो निर्णय घेतील तो मला मान्य असणार आहे. मी सत्तेसाठी आणि इतर काही बाबीसाठी कुठं जाणारा माणूस नाही आहे. कितीही मोठी संकट आली तर आमच्या पाटील परावरात मोठ्या संकटाची मालिका चालू असती. आम्ही त्या संकटाला घाबरत नाही. संकटासाठी कुठले निर्णय आम्ही घेणारी माणसं आहोत, आम्ही एकनिष्ठ माणसं आहोत. हा मग शेवटी मतदार जो आमचा बेस आहे त्यांना सोडून मी जाऊन तर माझा काय उपयोग होईल तिथे एकट्याचा? त्यामुळे जे माझे मतदार आहेत, म्हणजे आमच्या वडिलापासून 50 वर्षात 3-3 पिढ्याचे आमचे लोक आहेत, त्यांच्याशी विचारविनिमय करून आता हा निरोप मी पोचवतोय त्या लोकांशी. आता टाइम बॉन्ड मी त्या मतदारांचा असा आहे की मतदार म्हणजे हा 140 गावचा लोक मतदारसंघ आहे. अधिक माझा वैराग जुना मतदारसंघ आहे, म्हणजे जवळपास 200-200 गावं, त्या गावातल्या लोकांना सगळ्या विचारणं, त्यांच्याशी चर्चा करण्याला वेळ जाणारच आहे ना. पण असं म्हणजे मतदारांचं कौल काय आहे, आता जे आसपासचे आहेत त्यांचं काय मत आहे? कौल घ्यायला सुरू केलाय का? सुरू करायचं? आता इतक्या लवकर कशाला करू? योग्य वेळ आपण करू ते सगळं आणि तुमच्या पुढे येऊ. 2024 योग्य वेळेला काय निर्णय मतदार घेतील ते तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं जाईल, मगच जाहीर केला जाईल. मग झालं का? चालेल, धन्यवाद.